अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वत्र कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलेला आहे। या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी शासनाकडूनही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे। या कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी गाव पातळीवर देखील जंतुनाशक फवारणी केली जात असून, तरी देखील पुन्हा कोरोना जंतुनाशकांच्या फवारणीसाठी जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी जामनेर तालुक्यातील 156 ग्रामपंचायतींसाठी 50 लिटरच्या जंतुनाशकांचे 250 बॅरल दिले आहे। राष्ट्रवादी जिल्हा नेते संजय गरुड यांच्यासह तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी देवचंद लोखंडे, आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे यांच्या उपस्थितीत हे जंतुनाशके देण्यात आली आहेत। आपल्या जामनेर तालुक्याच्या हे जे करोनाची महामारी आहे, पुऱ्या हिंदुस्थानावर हे जे संकट ओढवलं आहे, त्याच्यासाठी आपल्या तालुक्याच्या लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी फुलं फुलाची पाकळी बनवून हे हायपोक्लोरोफाईड बनवून जे औषध आहे ते प्रत्येक गावाला, प्रत्येक ग्रामपंचायतीला माझ्यातर्फे सप्रेम भेट म्हणून देण्यात येत आहे की जेणेकरून आपल्या तालुक्यातील जनतेला ह्या महामारीपासून थोडं का होईना एक वाचण्याचा थोडासा प्रयत्न हा माझ्यामार्फत मी करीत आहे। व आमचे नेते माननीय अजितदादा यांनी सांगितलं की आपल्या लेवलवर तालुक्याच्या ठिकाणी जे जे काय प्रयत्न होईल प्रशासनाला सहकार्य करून आणि प्रशासनाला सहकार्य करून आपल्याकडून जे काय मदत होईल ते तालुक्यातील जनतेला करण्यात यावी, ती प्रेरणा घेऊन आज मी माझ्यातर्फे संपूर्ण तालुक्यातील 156 गावामध्ये हायपोक्लोरोफाईड बनवून हे जे औषध आहे हे 1 लिटर औषध 5 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारण्याचं असतं, तरी हे प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला पोहोचवण्याचं काम मी माझ्यातर्फे करून सर्व तालुक्यात ही फवारणी करण्यास तहसीलदार, माननीय तहसीलदार व BDO साहेब यांच्याकडे हे सपोर्ट करीत आहे व संपूर्ण तालुक्यात फवारणीची जिम्मेदारी यांच्यावर सोपवत आहे। मी प्रफुल्ल शेटचं अभिनंदन करतो। अतिशय काळाची गरज, जगामध्ये करोना COVID-19 या विषाणूने जो थैमान घातला आहे त्यावर मात करण्यासाठी प्रफुल्ल शेटनी अल्पशी मदत का होईना, अल्पशी म्हणता येणार नाही, तशी भरी मदत आहे। तालुक्यातले प्रत्येक ग्रामपंचायतीला एक एक क्लोरोफाईडची कॅन देऊन फवारणीसाठी निर्जंतुक प्रत्येक गाव व्हावं ही त्यांची सद्भावना आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आरोग्यमंत्री आदरणीय राजेजी टोपे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी महाआघाडीतल्या प्रत्येक घटकाला, मग शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो किंवा अन्य मित्र पक्ष असो, या प्रत्येक कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी तशी तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून काही ना काही खारीचा वाटा उचलून तालुक्यातल्या गोरगरीब जनतेसाठी व आरोग्यासाठी आपण मदत करावी आणि तेच प्रफुल्ल शेटनी ओळखून या कामाला सुरुवात केलेली, खरोखर त्यांनी कौतुकास्पद ही गोष्ट केलेली। मी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि हे गावोगावी पोहोचून याचा उपयोग स्थानिक लोकांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करून घेतला पाहिजे। ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ही कर्मचाऱ्यांकडून फवारणी करून घेतली पाहिजे असे मी ग्रामपंचायतच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना सूचित करू इच्छितो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।